नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पारशिवनी तालुक्यातील डोरली गावात प्रफुल्ल रमेश निकोसे यांच्या शेतात 10 दिवसापासून नागवर्गीय गव्हाऱ्या ब्राऊन कोब्रा या जातीचा साप 60 फूट खोल विहिरीत पडला होता. हा साप रोज विहिरीच्या आतील सिमेंटची एक एक पायरी चढत होता. शेती मालक प्रफुल्ल निकोसे यांनी पारशिवनी येथील सुप्रसिद्ध सर्पमित्र अमित परते यांच्याशी संपर्क साधून विहिरीत असलेल्या सापाबद्दल माहिती दिली आणि त्यास बाहेर काढण्यास विनंती केली. सर्पमित्र अमित यांनी आपले सहकारी कुणाल कुहिटे आणि गौरव भोगे यांच्यासह डोरली येथील शेतातील विहिरीवर पोहोचले. हा साप विहिरीतील पायरीच्या कड्यावर निश्चित पडून होता. अमितने गावकऱ्यांच्या सहकार्याने काटेरी काडी विहिरीत सोडून काठीच्या सहाय्याने सापाला बाहेर काढले. अत्यंत चपळ आणि आक्रमक अवस्थेत असलेल्या नागाला पकडणे सोपे नव्हते. विहिरीच्या बाहेर पडताच नागाने जोरजोरात फुसकारणे सुरू केले. त्याचे आक्रमक रूप पाहताच आजूबाजूला असलेले शेतकरी आणि गावकरी पळाले. पण अमित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत धाडसाने नागाला पकडले आणि प्लास्टिक जरमध्ये बंद केले. चित्तथरारक आणि धाडसी कार्याबद्दल शेतकरी आणि गावकऱ्यांनी सर्व सर्पमित्र सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. गावात आल्यानंतर गावकऱ्यांसमोर सर्पमित्र अमितने सापाची प्राथमिक माहिती आणि महत्त्व विशद केले. सापाची लांबी 5 फूट इतकी होती. ब्राऊन कोब्रा जातीच्या या सापाला भागेमहारी येथील जंगलात सर्पमित्र अमितने सोडून जीवदान दिले. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी कमल यादव, पारशिवनी, नागपूर. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवा दरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।